ते माहिती नसतील, पण साने गुरुजींचे वारसदार ज्याला म्हणता येईल. आणि मग अशा बऱ्याच वाट चुकलेल्या माणसांना शोधत गेलो आणि भेटत गेलो. कोणी पण कळलं असं जरा वेगळं काहीतरी करते तर मग जायचं त्यांच्याकडे, बोलायचं त्यांच्याशी जाऊन, बस एवढंच असा एक छंद होता. त्यामुळे दुसरा संस्कार तो झाला की अशी भेटलेली प्रत्यक्षातली माणसं जिवंत. आणि तिसरा जो संस्कार आहे ज्याच्यामुळे हा झाला प्रवास सुरू मला साठी, तो मित्रांचा गट. आमच्या कॉलेजलाच आम्ही तिघं चौघं जण होतो असे खरं. एक आपल्याकडे येऊन गेलेले डॉक्टर रवी कोल्हे, रवी आणि मी वर्गमित्र खरं. एक शेगावला आहे आता सध्या डॉक्टर प्रेमचंद पंडित म्हणून ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, तो माझा टेबल मित्र होता आणि रवी त्याचा मित्र, म्हणून मग रवी माझा पण मित्र झाला पुढे. आणि आमचा एक चौथा मित्र जो सध्या ऑस्ट्रेलियाला आहे, डॉक्टर दिलीप गहाणकरी म्हणून, प्लास्टिक सर्जन आहे तो आता, तर तो आहे. तो खरं मेळघाटमध्येच जाणार होता पण थोडंसं जीवनाची दिशा बदलली आणि ऑस्ट्रेलियात जाऊन पोहोचला तो. अतिशय स्टुडियस, अतिशय हुशार आणि मेडिकल कॉलेजला ॲडमिशनच्या दिवशी भेटलेला माझा मित्र आणि अगदी आयुष्यभराचा, अगदी काय म्हणता येईल एका जीवाचे अशी मित्र असे सगळे होते. तर तसं चौघा मित्रांचा ग्रुप बनला एक आमचा छान, आणि बाकी पण होते काही. तर आम्ही जरा असे काय म्हणू पागल होतो, म्हणजे आमच्या नावाने ग्रेट सायकोज ऑफ जी एम सी नागपूर वगैरे असं लिहिलं जायचं जरा. आणि असे अभ्यास सोडून बाकी बरेच उपद्व्याप करायचो आम्ही त्या काळात, आणि छान मजा यायची. तर एकेकट्यात जेव्हा कोणी आम्हाला भेटायचं तेव्हा ते म्हणायचे, नाही यार तुम जो कर रहे ना बहुत बढिया, मेरे की मेरी भी बहुत ऐसी इच्छा आहे करणे की ऐसा कुछ तुम्ही करणे की. पण ग्रुपमध्ये भेटले की मग आमचे टिंगल उडवायचे. मग आम्ही पण एक ग्रुप बनवून टाकला होता आमचा, आणि आमचा ग्रुप एवढा पक्का होता सगळा की खूप गोष्टी करायचो. म्हणजे काय म्हणता येईल, कॉलेज लाईफ एन्जॉय करणं ज्याला म्हणता येईल, अशा खूप गोष्टी केलेल्या. मला एक गोष्ट खास करून इथे जाणवते या प्रवासामध्ये, की 10वीमध्ये आणि 12वीमध्ये मेरिट आलेला मुलगा ज्यावेळेस शहरामध्ये जातो मेडिकलला शिकायला आणि त्या वातावरणात गेल्यानंतर त्या एवढ्या हुशार मुलालासुद्धा असं जाणवतं कुठेतरी आपल्या मनामध्ये की बा इथे आलेली मुलं ही कुठेतरी जास्त वेगळ्या बॅकग्राऊंडची आलेली आहेत. पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये वाचनातून, वेगवेगळ्या प्रयोगांमधून, वेगवेगळ्या माणसांना भेटून जिद्दीनी एक स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचा प्रवास पुढे करणं, तर मला असं वाटतं हा बऱ्याच लोकांचा ही समस्या आहे की आपल्याला इंग्रजी येत नाही त्यातून न्यूनगंड. तर मला वाटतं ह्या प्रवासापासून हा बोध घेण्यासारखा आहे, खूपच काही शिकण्यासारखा आहे. आणि डॉक्टर साहेबांबद्दल त्यांना सायकोज म्हटलं जायचं, वेगळा प्रयोग करणारी माणसं होती. तर आज इथेही तरुण मंडळी बसलेली आहेत आपण सगळेच, तर आपल्यासाठी पण हे शिकण्यासारखं आहे की अयुबांनी ज्यावेळेस मला सांगितलं त्यावेळेस मी तर थक्क झालो आणि आश्चर्य वाटलं, थोडी गंमती वाटली की खिशात एक रुपया न नेता, एकही रुपया खिशात न ठेवता पूर्ण प्रवासाला निघायचं आणि मग बघायचं पुढे काय होतं. अशासारखा प्रयोग किंवा कोणाच्या तरी घरी जाऊन आपण त्याला भिक्षा मागणं म्हणतात, हाही एक अनुभव घेणं, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या लोकांनी केल्या, थोडं त्याच्याबद्दल आम्हाला जरा सांगा. ठीक, मी जसं म्हणालो की एक मित्रांचा गट आमचा जमला, आणि साधारणपणे सुरुवातीला तर काही लक्षात आलं नाही की आपण सगळे एका विचाराचे आहोत. पण एक दोन वर्षानंतर मला वाटते फायनल इयरला वगैरे साधारणपणे 1.5 वर्षाचं असायचं तेव्हा आमचं, त्यामुळे फायनल इयरला साधारण लक्षात आलं की आपण सगळे एका दिशेने जाणारे आहोत. मग असं आम्ही नागपुरातले लोक शोधायचो की कोण जरा आहेत वेगळ्या प्रकारे जगणारे, आणि कोणी असं दिसलं की त्यांच्याकडे जायचो, लगेच धडक मारायचो. एक डॉक्टर वांकर म्हणून होते आमचे सिनियर, मेडिकल कॉलेजचे सिनियर डॉक्टर, अतिशय चांगलं नाव त्यांचं होतं. तर त्यांच्याकडे आम्ही जायचो बोलायला, त्यांच्यासोबत गप्पा करायला, असं सहजच म्हणजे गप्पा करायला म्हणून फक्त असं. तर त्यांचं एक वाक्य मला आत्ता पण आठवते, ते असं म्हणायचे की एव्हरी वन इज कॉम्रेड ॲट दी एज ऑफ 25. प्रत्येक जण असा जरा क्रांतिकारक असतो 25व्या वर्षी, बट इफ ही रिमेन्स सो ॲट दी एज ऑफ 40 देन थिंक दॅट समथिंग इज रॉंग विथ हिम. 40व्या वर्षी पण त्याचं क्रांतिकारकत्व लगेच विझायला लागते बहुतेकांचं, या वयात सगळ्यांनाच असते. एक विश्राम गुप्ते म्हणून आमचा एक मित्र होता, तो आत्ता गोव्याला आहे, तिकडे MSW झालेला आणि तिथे कॉलेजमध्ये होता. तर तेव्हा आम्ही एक संघर्ष नावाचा ग्रुप तयार केला होता, झोपडपट्टीमध्ये जायचो एका,
बाकी पोरं चहा प्यायला मेडिकल चौकात टपरीवरती जायचे तासभर फ्रेश व्हायला, आम्ही झोपटपट्टीत जायचो. आमचं फक्त एवढं वेगळं होतं जरा फ्रेश होणं. तिकडे जाऊन मुलांसोबत खेळायचो, गप्पा मारायचो, छान तिकडे 150-200 मुलं गोळा व्हायला लागली. आणि अगदी ठरवून 6 म्हणजे 6 डॉट, पाऊस असो काही असो, भिजो काही हो, आम्ही पोहोचणार म्हणजे पोहोचणार. त्यावेळेस 6-1 महिने केला असेल प्रयोग, पण मग त्यातनं खूप शिकायला मिळालं की इतकी माणसं एकत्र येऊ शकतात छोट्या छोट्या प्रयत्नांनी. 83 सालची गोष्ट सांगतोय, आजपासून 32 वर्षापूर्वी. आणि आमचं त्यात काही रोल नव्हता. आम्ही म्हटलं तुमचा प्रश्न आहे, तुम्ही सोडवायचा आहे, आम्ही नाही करणार. तर मला वाटते त्या सगळ्या प्रसंगांमधनं ज्या काय चर्चा होत गेल्या त्याच्यामुळे फार स्पष्टता झाली आयुष्यात काय असावं काय नसावं या सगळ्यांची. आणि मग त्या प्रयोगातनं असं झालं की आम्ही 2 तास झोपडपट्टीत जायचो आणि आल्यावरती 4 तास डिस्कशन करायचो. आणि अतिशय हॉट डिस्कशन असायचं, चिरफाड करणं ज्याला म्हणता येईल एक दुसऱ्यांची अशी असायची. आणि आमची चर्चा सुरू झाली की हॉस्टेलला अभ्यास बंदच करावा लागायचा, कारण शक्यच नव्हतं. म्हणजे आमचा आवाज आणि कल्ला एवढा जोरात असायचा तर पोरांचा नाईलाजच व्हायचा बाकीच्यांचा सगळ्यांचा. थोडंसं त्यावेळेस काय सिनेमाचं फार वेड होतं मला एके काळामध्ये. म्हणजे आज जसं क्रिकेटचं माहिती राहतंय लोकांना ना सगळं, कोणत्या वर्षी लोकांना ना सगळं कोणत्या वर्षी, सिनेमाबद्दल काही विचारा एनसायक्लोपीडिया, कोणत्या वर्षी कोण दिग्दर्शक कोण गायक कोण कलाकार वगैरे वगैरे सगळं. आणि वेड इतकं की खूपदा मला आठवते की 3-6-9 लागोपाठ 3 शो 3 वेगवेगळ्या थिएटरमध्ये 5-5, 7-7 किलोमीटर अंतरावरच्या, आणि सायकलने जाऊन परत असे पाहिल्याचं मला आठवतं की खूप काही सिनेमे 5-5, 7-7 वेळा पाहिले. आणि असं फक्त पेपरमध्ये आलं आणि वाचलं की लगेच असं काही गोष्टींच्या बाबत वेडं व्हायचं. सर एखादं गाणं आठवतं का त्या चित्रपटातलं? गाणी तर खूप सारी आहेत म्हणजे, पण त्यावेळेसची जी काय आवडती होती, गुरुदत्तची सिनेमे आवडायचे कलाकारांमध्ये खूप सारे. म्हणजे दिलीप कुमार होता, मीना कुमारी होती, खूप सारे कलाकार असे होते. राजश्रीचे पिक्चर, राजश्री प्रॉडक्शनचे पिक्चर त्यावेळेस खूप छान आणि वेगळे असायचे जरा. त्यातला एक कुठला मला आत्ता आठवत नाही, पण एक खूप छान एक छोट्या मुलीचा सिनेमा, अतिशय निरागस आणि वेगळे मुद्दे ते मांडायचे. तर तो सिनेमा मी मला वाटते 5-10 वेळा तरी पाहिला असेल निदान, फक्त अगदी छान. गाण्यांचा पण थोडा शौक होता, म्हणजे अभ्यास करताना पण रेडिओ चालू असायचा. रेडिओच होते तेव्हा आमची ऐपत तेवढीच होती, बाकी काही टी व्ही वगैरे यायचेच होते. तर हॉस्टेलला अभ्यासाला बॅकग्राऊंड माझं रेडिओचं कायम असायचं, विविध भारती असायचं आणि काय तेव्हा ते बिनाका गीतमाला वगैरे त्या काळातलं, म्हणजे माझ्या बरोबरीच्या लोकांना आठवत असेल सगळं. तर दिवसभर बॅकग्राऊंडला रेडिओ चालू राहायचा. आणि मग आवाज बिवाज तर काही नव्हताच अजिबात, कारण असं होतं की मी बाथरूममध्ये गेलो की बाकी सगळे अभ्यास बंद करायचे, कारण माझं गाणं सुरू व्हायचं. आणि मग त्या गाणं सुरू असताना कोणाला अभ्यास करणं शक्यच नव्हतं, सगळे पुस्तकं खाली टाकून बाहेर पडायचे काहीतरी मग जरा टाईमपास करायसाठी म्हणून असं सगळं. प्रयोगांमध्ये मग खूप सारे प्रयोग त्या दरम्यान केलेत. मी असं म्हणाले की जसं विवेकानंद वाचलं आणि राजयोग वाचलं, त्यातलं थोडंसं तर हटयोगातले काही प्रयोग करून पाहावं. आता डिसेंबरच्या थंडीत हॉस्टेलच्या टेरेसवरती जाऊन झोपायचं उघड्याने अंडरवेअरवरती, फक्त बस बघायचं काय होते. तर म्हणजे शरीराला काय म्हणतो, कष्ट दिले पाहिजे आणि शरीर मजबूत केलं पाहिजे. मग अशी एखादी गोष्ट पटली ना तर मग ती 100% करायची. अशी डेल कार्नेजीच्या पुस्तकातली एक गोष्ट, त्यात असं त्यांनी दिलं होतं की तुम्हाला मित्र जोडायचे ना तर काय करायचं, की तुम्ही तोंडातून शब्द बाहेर पडायच्या आधी स्मित बाहेर आलं पाहिजे, असा साधा नियम त्यांनी सांगितला होता. म्हणजे तुम्हाला रागावताच येणार नाही, तुम्हाला काय म्हणता येईल. आणि करून बघा प्रयोग, की आधी हास्य बाहेर आलं पाहिजे आणि मग जोरात रागवा शिव्या द्या पाहिजे तेवढ्या, असं होणं शक्यच नाही. तर मग तो प्रयोग करून पाहायचा. तर मी इतकी सवय केली त्याची की कॉलेजमधून जाताना व्हरांड्यात, हॉस्पिटलमधून जाताना सगळ्यांकडे कोणाहीकडे पाहून हसायचं. तर पुष्कळदा माझे मास्तर वगैरे प्रोफेसर वगैरे झापायचे, कशाला हसून राहिला रे, उगाच कारण नसताना असं जरा पोरीबिरींचे गैरसमज व्हायचे की आपल्याकडे पाहून हसून राहिला की काय वगैरे असं सगळं. मी माझ्या प्रयोगात होतो की नाही, मला जरा त्या अर्थाने स्मार्ट बनायचं. तो जो कॉम्प्लेक्स होता मनातला, इंग्रजी येत नाही आपल्याला, म्हणजे त्या काळात 12वीपर्यंत स्थिती अशी होती की बायोचं पुस्तक घेतलं की झोप यायची, आणि ती झोप जायसाठी गणिताचं पुस्तक उघडावं लागायचं. त्यामुळे डॉक्टर बिक्टर व्हावं असं अजिबातच नव्हतं मला वाटत. पण मग 4 मोठ्या लोकांना विचारलं, त्यांनी सांगितलं इंजिनिअरिंगला काही भाव नाही, ॲडमिशन तर कुठेही मिळत होती, VNITला पण मिळणार होती. मग काय करायचं, तर डॉक्टर हो. तर मग काही फार अक्कल नव्हती, त्यामुळे ठीक आहे सगळे म्हणतात डॉक्टर होऊन जा.
तर पहिल्या वर्षाला ते ॲनाटॉमी वगैरे इंग्रजीतलं काही समजायचंच नाही, काय चाललं काय नाही, ते डिसेक्शनमध्ये काय कोणती नर्व आहे, कोणती आर्टरी आहे, कोणती मसल आहे, फारच प्रॉब्लेम व्हायचा समजायला जरा. सगळं एकसारखंच दिसायचं ते उघडल्यावरती. असं वाटलं हे काही आपल्याला जपणार नाही. फक्त मला असं वाटतं एक स्वभाव असा होता की लवकर हार नाही मानायची, आणि मग जर करायचंच ठरवलं एकदा तर मग पूर्ण जीव ओतून करायचं. मला असं वाटतं मग थोडंसं तो स्वभाव कामी आला, मग जरा घरून वाचून जायला लागलो, आणि मग जे वाचलं ते दिसायला लागलं, आणि मग मजा यायला लागली. आणि मग पहिल्याच युनिट टेस्टमध्ये मला आठवते ॲनाटॉमीमध्ये आमच्या युनिटमध्ये 50 युनिट असायचं, त्याच्यामध्ये पहिला नंबर आलो म्हणजे अगदी इंग्रजी काहीच न कळत असताना सुरुवातीच्या काळात. आणि मग जरा गणित जो माझा आवडता विषय होता तो मला मेडिकल कॉलेजमध्ये मेडिसिनमध्ये सापडला, ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीमध्ये, खास करून फर्स्ट MBBSला. ॲनाटॉमी अतिशय रटाळ सब्जेक्ट म्हणून मानला जातो खरं मेडिकल कॉलेजमध्ये. ते ग्रेचं ॲनाटॉमी म्हणून मोठं पुस्तक असायचं, म्हणजे बहुतेक आम्ही म्हणायचं गमतीने त्यावेळेस की याचा उपयोग जो आहे तो डोक्याखाली ठेवण्यासाठी फक्त करायचा, किंवा कोणी आलं तर त्याला मारायला, त्याचं मारामारी करायसाठी, डिफेन्ससाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो अभ्यासापेक्षा, असं सगळं. त्या काळात गुटके असायचे, छोटे छोटे पुस्तकं, ते वाचून बहुतेक सगळे अभ्यास करायचे. वाचनाची सवय मला त्या ठिकाणी खूप कामी आली. आणि मला आठवते ते ग्रेज ॲनाटॉमी म्हणून 1600 पानांचं बारीक अक्षरातलं रजिस्टरच्या आकाराचं पुस्तक फर्स्ट MBBSला असताना, हॉस्टेलला असताना, मला आठवते मी पहिल्या पानापासून वाचायला सुरुवात केली ते शेवटच्या पानापर्यंत 3 दिवसात ते 1600 पानांचं पुस्तक वाचून संपवलं. आणि मला, मी शेकडो हजारो पुस्तकं वाचलेली आहेत आणि आजही वाचत असतो, अनेक पुस्तकं मला आवडलेली आहे, आनंद दिलेली आहे, पण मला आत्ता आठवते की त्या 3 दिवस मी जे काय त्या ग्रेज ॲनाटॉमी वाचत होतो अगदी ताशी 25 पानं या स्पीडने ठरवून, आणि फक्त जसं TVच्या मध्ये आपण त्या जाहिरातीच्या ब्रेकमध्ये फक्त आपण पटकन जेवण उरकतो आणि परत TV समोर येऊन बसतो ना, तसं माझं होतं की पटकन जेवण उरकायचं आणि परत पुस्तक हाती घेऊन बसायचं. तर ते 3 दिवसात अगदी ट्रान्समध्ये होतो, आणि प्रचंड आनंद त्या पुस्तकाने मला दिलेला वाचनात, त्या पुस्तकाच्या वाचनाने. तो लोक म्हणायचे यार पगला यार तू, ये तो लोक ये किताब लेते तो ये क्या बोलते उसको झोपेची गोळी म्हणून हे काम येते. ते पुस्तक वाचलं, 2 पानं वाचले की छान झोप येते, बिलकुल वेगळं औषध घ्यायची गरजच पडत नाही. आणि हे पुस्तक तू 3 दिवसात वाचून संपवलं, पण मला खूप अतिशय आनंद दिलेलं ते पुस्तक एक राहिलं. आणि मला वाटतं त्याचा फायदा कदाचित असा झाला की चांगले मार्क सहजच मिळत गेले. म्हणजे फायनल MBBSला एक प्रयोग जो आहे, जो मी काल आणि आज नाही उल्लेख झाला त्याचा, म्हणून मुद्दाम सांगतो की नापास व्हायचं असं ठरवलं होतं मी, नापास होऊन बघायचा प्रयोग. आयुष्यात कधीच नापास नव्हतो झालो, एक परीक्षा झालो होतो, अर्थात ड्रॉइंगची परीक्षा, जी कोणती पहिली असते ना 6वी 7वी, तिच्यात नापास झालेलो, बाकी सगळ्या परीक्षेत गुणवत्तेमध्ये होतो. तर असं वाटायचं की नापास होण्याचं दुःख प्रचंड भारी आहे, आणि ते जरा पेलवणं अवघड आहे. जे बाकीची रेफर्ड बॅच असायची नापास झाल्याची, त्यांच्याकडे पाहून फार क्यू यायची त्यांची, अरे बिचारे फारच कठीण आहे बहाल यांचे, हल्ली काय म्हणतात त्याला, डिस्कंटिन्यू झालेले, DC झालेले जे आहे ना, तसं रेफर्ड बॅच म्हणायचं आम्ही. तर असं वाटलं की आयुष्यामध्ये कदाचित याहून मोठी दुःख आपल्याला पुढे येऊ शकतात, तर मग आत्ता त्या दुःखांना सामोरं जाण्यासाठी आत्ताच आपण हे छोटं दुःख कम्पॅरेटिव्हली नापास होण्याचं याचा जर अनुभव घेतला तर वॅक्सिनेशनसारखं आयुष्यात आपल्याला पोलिओची भीती राहणार नाही. लस टोचून घ्या म्हणून मग नापास व्हायची लस टोचून घ्यावा म्हणून नापास व्हायसाठी मी फायनल इयरच्या फायनल टर्ममध्ये ठरवलं की आपल्याला नापास व्हायचं. आणि मग अभ्यास सोडून बाकी सगळे उपद्व्याप केले. बाकी उपद्व्याप केले म्हणजे काय केलं की वाचत होतो, झोपडपट्टीत जायचो, आणखीन काय काय प्रयोग चालू असायचे. आणि फक्त जे काय क्लासेस आणि क्लिनिक जेवढे काय होते तेवढे केले सिन्सिअरली, याच्या पलीकडे काही नाही केलं, अभ्यास जवळपास नाही केला. अनफॉर्च्युनेटली रिझल्ट जेव्हा आला तेव्हा असं कळलं की मी पहिल्या 10 आलो, नापास झालोच नाही. त्यामुळे नापास होण्याच्या प्रयत्नातही नापास झालो. त्यामुळे ते जे इनॉक्युलेशन मला पाहिजे होतं त्यावेळेस खरं करून घ्यायचं होतं ते नाही करून घेता आलं तेव्हा, नाही तर त्याचा फायदा झाला असता. त्यामुळे असे खूप चित्रविचित्र प्रयोग. सगळे पोरं म्हणायचे लेखा माजला तू, पस्तावशील फार, तुला जरा शिंग फुटलेत आत्ता जरा की नाही. त्यामुळे असे भरपूर प्रयोग त्या काळामध्ये केले. उपाशी राहण्याचा एक प्रयोग केला की बा उपाशी राहता नाही यायचं मला त्यावेळेस 6 तासाच्या पुढे. मी म्हणायचो बा आपली उपवास करण्याची क्षमता 6 तासांची, 12 वाजता जेवलो की 6 वाजेपर्यंत उपाशी राहू शकतो जास्तीत जास्त. ओके, मग वाचनामधून आणि प्रत्यक्षामध्ये पण कळलं की बरेच लोक उपवास करतात मोठे मोठे,
मग एक प्रश्न आला की बा त्यांना जमते तर आपल्याला का नाही जमत, तर थोडा जरा असा स्वभाव पहिल्यापासून असा होता की असं कोणी काही म्हटलं ना जमत नाही तर मुद्दाम मग जरा करून दाखवायचं असं चॅलेंज घ्यायचं जसं असा स्वभाव होता थोडासा हेकेखोर. ठीक आहे, तुम्ही म्हणताना मग करूनच पाहतो. आणि मग उपास करण्याचा प्रयोग केला पहिल्यांदा उपाशी राहण्याचा. हॉस्टेलमध्ये मेसमध्ये जेवायचो तर असं वाटलं संध्याकाळचं जेवण फक्त नाही घ्यायचं आपल्याला, आता संध्याकाळी जेवणार नाही आहे रात्रीचं जेवण म्हणून दुपारी जास्त खाऊन घेतलं जरा, नाहीतरी रात्री जेवणारच नाही हो, मग दुपारी भरपूर खाऊन घ्या. तरी पण अशी भीती वाटत होती की समजा आपण उपास केला आणि रात्री चक्कर बिक्कर आली आणि झोपेतल्या झोपेतच चक्कर आली तर आपण कदाचित कोमामध्ये जाऊ, तर पंचायत होईल. उठता नाही आलं समजा चक्कर आली आणि उठता नाही आलं, ब्लड शुगर कमी झाली, कारण थोडं थोडं वाचलेलं असतंय ना, तेव्हा मेडिकल कॉलेजच्या पोरांना फार असं वाटते की काही वाचलं की असं वाटते हा सिंड्रोम आपल्यामध्येच आहे, हा आजार म्हणजे 100% आपल्यातच दिसतात, लक्षणं दिसायला लागायची सगळी तशी. म्हणून मग काय केलं की प्रयोग करताना जरा सगळे काळजी घेऊन करायला पाहिजे असं म्हणतात ना, तर खाण्यापिण्याच्या भरपूर वस्तू घेऊन अशा हँडफुल डिस्टन्सवरती डायरेक्ट टू माउथ डिस्टन्सवरती ठेवल्या की न जाणो बा समजा झोपेत चक्कर आली नाही उठता आलं तर डायरेक्ट तोंडात गेलं पाहिजे एवढ्या अंतरावरती. आणि मग प्रयोग केला, रात्री 2-4 हात तिकडे गेला पण म्हटलं ठीक आहे ना बघू ना, अजून काही कोमात गेलो नाही आहे आपल्याकडे सोय आहे काम पडलं तर. पुढे 1.5 तास जेवणाची वेळ होऊन गेली आणि भूक पण संपली आणि झोप पण लागली. सकाळी उठल्यावर असं लक्षात आलं अरे वा जम गया, तो आर्किमेडीजला जो काय आनंद झाला होता ना तो शोध लावल्याचा तसाच मला आनंद झाला, अरे वा जमता अपने को. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे समजायचो की आपली क्षमता 6 तासांची आहे, आता असं सिद्ध झालं की अरे 6ची नाही 18ची आहे. मग एक सायंटिस्ट जसा प्रयोग करताना आपण करतो ना प्रयोगशाळेत की वेगवेगळे व्हेरिएबल्स वापरतो आपण, वेगवेगळ्या कंडिशनला करून पाहतो तोच प्रयोग काय होते. तर मग मी खूप व्हेरिएबल्स वापरले असे सगळे की मग फक्त शेंगदाणे खाऊन राहायचं 8 दिवस 15 दिवस महिनाभर बघायचं काय होते, तर किंवा काय काय असं चिकार गोष्टी केल्या, फक्त पाणी पिऊन राहायचं संध्याकाळचं, मग 18 तास झाले तर मग 24 तास 36 तास. तर मला आत्ता पण आठवते की 72 तासापर्यंत मी पोहोचलो मेडिकल कॉलेजमध्ये, शुद्ध पाणी, मीठ नाही, लिंबू नाही, चहा नाही, दूध नाही, काहीच नाही, सगळे क्लासेस करून, क्लिनिक करून, सगळा अभ्यास करून, काहीही त्रास न होता 72 तासांचे 3 वेळा उपाशी राहिल्याचं मला आठवते. आणि काही कुठला उद्देश नाही काही नाही, फक्त स्वतःला तपासायचं बस एवढंच. पुढे आयुष्यात संधी मिळाली, आता एक किती 5-1 वर्षापूर्वी मी आता 168 तासांपर्यंत पोहोचले, आता 168 तास राहता येते. बरेचदा असं मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजे मेडिसिनमध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही जर काही खाल्लं नाही तर तुम्हाला लॅटरिन साफ होत नाही, स्टूल्स संडास कडक होते वगैरे वगैरे सगळं. माझा असा अनुभव राहिला की 7 दिवस तो उपवास झाल्यानंतर 8व्या दिवशी अगदी रुटीनसारखं सगळं झालं, काही मला असं वेगळं करावं लागलं अशी काही गरज नाही पडली. मला त्यातनं एक गोष्ट जी शिकायला मिळाली आणि ती आयुष्यभरासाठी मला महत्त्वाची वाटते ती ही की आपण आपला पेंडुलम जो असतो क्षमतांचा तो असा इथून एवढाच खेळत असतो, ती क्षमता ॲक्च्युली निसर्गाने आपल्याला एवढी लांब इकडे दिलेली एवढी लांब इकडे दिलेली, पण आपला सगळा कारभार हा छोट्या याच्यात चालत असतो, म्हणून आपल्याला कदाचित मोठ्या गोष्टी आयुष्यात नाही करता येत. हा पेंडुलमचा ठोका जर आपल्याला लांब करता आला स्विंग या दिशेला तर तो करता येतो. माझी क्षमता 6 तासांची होती, मी प्रयोग केलेत आणि ती क्षमता हळूहळू 72 तासांपर्यंत पुढे 168 तासांपर्यंत नेली. माझा पेंडुलम जो इथेपर्यंत खेळायचा तो आता इथपर्यंत खेळतो. दुसऱ्या बाजूला असा पण प्रयोग केला, कारण दोन्ही बाजूला जातो पेंडुलम, की बा आत्ता जेवण करून उठलो आग्रहाचं पुरणपोळीचं आणि परत जेवायचं आहे हात न धुता तर परत मी जेवू शकतो 2 वेळा, काही अडचण नाही, म्हणजे अगदी शरीराला त्रास न होता बिलकुल असा. त्यामुळे ती पण क्षमता कमावून ठेवली. क्षमता कमावली याचा अर्थ रोज वापरतो असं नाही, काय एक कधीतरी वापरतो आणि काय म्हणतो जर हात साफ राहिला पाहिजे म्हणजे अधेमध्ये कधीतरी वापरतोच, म्हणजे प्रसंग आला की मग ती म्हणजे हात साफ राहतो माणसाचा अशा पद्धतीने. एकदा मला आठवते हॉस्टेलमध्ये आमच्याकडे गुलाबजाम फीस्ट असायची, एकदाच मिळायची महिन्यातून, एका फीस्टला गुलाबजाम होते तर गुलाबजाम खायचे बा, मग शर्यत लागली किती खायचे, आम्ही खाणाऱ्यांमध्ये पण नंबर 1 होतो हॉस्टेलमध्ये मेसमध्ये सगळ्यात जास्त. तर मला वाटते मी काहीतरी या साईजचे गुलाबजाम असायचे, मी काहीतरी 32-35 पर्यंत गेलो, नाही मी नाही 65. आणि प्रेम पंडित म्हणून जो होता माझा वर्गमित्र त्याने 72 पर्यंत गेला तो या साईजचे गुलाबजाम जो आहे तो अगदी.
म्हणजे करायचं तर बिलकुल ताकदीने करायचं, खाणं पण करायचं तर मग ताकदीनेच, बिलकुल असं कमतरता नाही, म्हणजे असं छोटं मोठं नाही करायचं, जे काय करायचं ते मोठंच करायचं. सायकलवरती गेले होते, हां सायकलवरती गेलो होतो असाच प्रयोगात. एकदा आम्ही इंटर्नशिपमध्ये पारशिवणीला होतो, आम्ही रामटेकच्या जवळ तिघं मित्र, रवी मी आणि दिलीप आम्ही तिघं जणं, आणि तिथे 11-12 लोक पोस्टेड होते, बाकी सगळे लोक महिन्यातनं एकदा यायचे. जे 6 मेडिकल ऑफिसर होते तिथे पोस्टेड रुरल हॉस्पिटलला, त्यांनी एक एक दिवस वाटून घेतला होता, ते एकच दिवस यायचा एक मेडिकल ऑफिसर. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गावातल्या सगळ्या लोकांना, पेशंटला रोज आम्हीच दिसायचो, तर लोकांना असं वाटायचं हेच खरे डॉक्टर आहे, हे येणारे तर ट्रेनी दिसतात जे मेडिकल ऑफिसर आहे ते सगळे. त्यामुळे लोक आम्हाला विचारायचे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या. मग एकदा असं विचार केला की जरा सायकलने जाऊ, आणि मग अमावस्येच्या रात्री नागपूरवरनं निघालो सायकलने 11 वाजता, मुद्दाम अमावस्येच्या रात्री, आणि पारशिवणीला जायला. तर 55 किलोमीटर मला वाटते सकाळी काहीतरी आम्ही 6-7 वाजता पोहोचलो त्यावेळेस. रात्री काही दिसायचं नाही, रस्ता आहे म्हणजे डांबर रोड असून ट्रक आला समोरून की रस्त्यावर आहे की आपण खाली आहे, पण जस्ट बघायसाठी म्हणून. तेव्हा पेंचचं जंगल होतं तिकडे, आणि पलीकडे तो कुठला तलाव पेंच प्रकल्प होता, तर आम्ही पारशिवणी पार म्हणजे सरळ रस्त्याने कधीच नाही जायचं, हा रस्ता दिसतो ना असं नाही जायचं, तिरप मधून बिलकुल जिथे रस्त्याने इथूनच शिरायचं, म्हणजे आडवं सरळ रस्त्याने कधीच गेलो नाही आयुष्यात, जंगलामध्ये पण कधीच सरळ रस्त्याने गेलो नाही, मधूनच जायचं असं सगळं. तर मग चप्पल न घाता जायचं, बघायचं काय होते. तर लोक म्हणतात काटे टोचतील, विंचू येईल, साप चावेल, तर बघायचं काय होते, तर काय होते करूनच पाहायचं. आणि तेव्हा ते तुकारामांचा जो अभंग होता, थोडासा श्रद्धा होती जरा या गोष्टींवरती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. तर मग बा हे खरं असेल ना, तर मग त्यानं काळजी करावं, मी नाही करणार. म्हणजे त्याला जर काळजी असेल तर तो पाहून घेईन, किंवा तो पाहतो की नाही हे टेस्ट करायसाठी मग मुद्दाम असं करायचं की बघू ना खरंच आहे की नाही. तर असं जरा उपद्व्यापी होतो आम्ही खूप, पण ते खूप एन्जॉय केलं ह्या सगळ्या गोष्टी, खूप शिकायला मिळालं त्यातनं. एकदा सायकलनी आल्हाद जसं म्हणतोय तसं खिशात पैसे न घेता जायचं ठरवलं, अनप्लॅन जर्नी, की कुठे जायचं काही माहिती नाही. सुरुवातीला वाराणसीपर्यंत वगैरे जायचं होतं की नर्मदा गंगा वगैरे असं सगळं, आणि सुरुवातीला 8-10 लोक तयार होते, आणि मग ज्या दिवशी जायची वेळ आली की सकाळी 6 वाजता 0 माईलला जमायचं सगळ्यांनी नागपुरात, आणि तिथून सुरू करायचं. तर मग तिघंच जणं उरले, बाकी सगळे गळाले होते तोपर्यंत. मग ते आम्ही रवी मी दिलीप आम्ही परत तिघं जण होतो, आणि निघालो सायकलने. मग तिथे हाफ पॅन्ट अशी बंडी होती, पायात चप्पल नाही घातलेली, आणि दोनच ड्रेस घेतलेले फक्त. कुठे जायचं काही माहिती नाही, भोपाळच्या दिशेने जायचं व्हाया पचमडी एवढंच ठरलेलं बस, आणि जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जायचं, बघूया काय होते. तर मग पहिल्याच दिवशी सावनेरला पोहोचलो दुपारी 12-1 वाजता, कडकडून भूक लागली होती. पहिलाच दिवस होता, 30-35 किलोमीटर सायकल झाली, ऑक्टोबरचे दिवस होते, आणि ऑक्टोबर हीट म्हणतात तशी, मग आता जेवायला कुठे भेटेल. आणि आम्ही ठरवलं होतं की आपल्या पैशांनी नाही जेवायचं, थोडेसे पैसे खिशात ठेवले होते, काम पडलंच अगदी इमर्जन्सी तर असो बा, पण ते शक्यतो त्याला हात नाही लावायचा असंही ठरवलेलं होतं. मग आता कुठे जेवायला भेटू शकते, तर मग आश्रम दिसला, म्हटलं हां आश्रमात नक्की सोय होऊ शकते, त्यातल्या त्यात सोपं आहे जरा. मग तिथे आश्रमात गेलो, त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बसवलं, छान आश्रम.